बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। कोरोना सारख्या महामारीच्या काळात प्रत्येक जण एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहत आहेत। आपल्याला कोरोनाची लागण होईल या भीतीने अनेक जण शेजाऱ्यापासूनच तर काय नातेवाईकांपासून देखील चार हात लांबच राहत आहेत। मात्र अशा परिस्थितीत रस्त्याकडेला निश्चित अवस्थेत फाटक्या कपड्यात पडलेल्या एका अनोळखी इस्माला हलगा येथील एका व्यक्तीने मदतीचा हात दिला आहे। त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल का, यापासून आपल्याला धोका निर्माण होईल का, याचा जरा देखील विचार न करता त्यांच्यातील माणूस जागा झाला असून ती व्यक्ती आहे हलगा ग्रामपंचायत सदस्य सुनील कलिंग यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांना बोलावून घेतले व सर्वप्रथम नाश्ता दूध केळी देऊन त्याची भूक भागवली। त्या व्यक्तीला दुखापत झाले असता सिव्हिलमध्ये उपचाराकरिता दाखल केले, मात्र जिल्हा रुग्णालयातील वैद्यांकडून या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जात असून त्याच्यावर उपचार केले जात नाहीत असा आक्रोश सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी व्यक्त केला आहे। हलगा गावाजवळ हायवे शेजारी जो सर्व्हिस रोड आहे तिथे एक कार्मिक व्यक्ती जो UPचा आहे त्याच्या पायाला जखम झाल्यामुळं तो पडला होता। त्याला काल सरकारी इस्पितळात आम्ही हलवून गेले 6 दिवस तो तिथं पडला होता असं ग्रामस्थांनी कळवलं। ते कळवल्यावर आम्ही काल त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवलं। त्याला पायाला बराचसा मार लागलेला आहे व त्याचबरोबर त्याच्या शरीरावर तोंडावर वगैरे पण जखमा आहेत। त्याच्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्याला ॲडमिट केलं होतं पण सिव्हिल हॉस्पिटलच्या मध्ये जागा नसल्यामुळं त्या माणसाला बाहेर झोपवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर कोणतेही उपचार झालेले नाही आहेत। तर प्रशासनानं अशा कार्मिक लोकांची किंवा अशा गरीब लोकांच्या मदतीसाठी एका ठिकाणी तरी बेळगावात सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मी आपल्या मार्फत मागणी करत आहे। वैद्यांना देवासमान समजले जाते, मात्र हे वैद्य सध्या मानव समानही वागत नाहीत ही खेदाची बाब आहे। सोमप्पा मलकन्नावर KNN सिटी न्यूज बेळगाव।